C5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। बापू ऐका ना माझं, बापू टाकू नका ना पुस्तक, ऐका ना माझं, बापू नका ना आता नाही करायचा ना अभ्यास, नाही द्यायची परीक्षा, कशाला पाहिजे पुस्तक मग? बापू मी जर का कलेक्टर झाले तरी पण माझी पोस्टिंग इथंच होईल असं नाहीये, देशात कुठे पण होऊ शकते। देशात सगळीकडे अडचणी आहेत, आता आपल्याकडचं घे, आपल्याकडे पाण्याची अडचण आहे, या अडचणी कुणीतरी सोडवल्या पाहिजेत का नाही? अभ्यास मला खात्री आहे ग, तू जिथं जाशील ना तिथं नंदनवर करशील बाळा। मला भीती वाटते हो, घाबरून ठीक आहे दे ऐकूनच देतो ना, त्यात काय भीती वाटते म्हणजे। खरंच भीती वाटते हो बापू, पायातली चप्पल बघा, तुमच्याकडे एकच चप्पल आहे, ती चार दशहून घालता तुम्ही। तुम्हाला साधी नवीन चप्पल जरी घ्यायची असेल ना तरी तुम्ही पहिल्यांदा माझा विचार करता बापू। आपलं घर नाही काही नाही त्या दिप्याच तस, आणि हे सगळं असं असताना मी कलेक्टर होईल याची काय गॅरंटी आहे? मी साधी पूर्व परीक्षेत पास होईल का नाही हे मला माहित नाही, पुढचं तू सोडूनच द्या। तुला सांग पूर कुठं पण येऊ शकतो, अगं उद्या येतं। मी तेच सांगते बापू, तेव्हा जर वेळेत मदत पोहोचली असती ना तर आज आपला अमोल दादा वाचला असता ना हो। ती मदत पोहोचवण कलेक्टरच्या हातात आहे आणि म्हणून मला कलेक्टर व्हायचंय। व्हायचंय की नाही, व्हायचंय की नाही कलेक्टर? मग अग अडचण काय आहे? तुम्हाला माहितीये अमोल दादा काय म्हणायचं, आप्पे घाबरायचं नाही हा। त्या दिवशी बाहेर पाऊस सुरू होता ना तेव्हा ते वासरू गोठ्यातून मी सोडलं होत, चांगलं खेळत होत ते त्याच्या गोठ्यात, पण बाहेर ना विजेचा खूप मोठ्याने आवाज झाला, इतका पाऊस पडायला लागला ना मी खूप घाबरले होते, मी त्याच्या घराकडे पळत गेले आणि ते तुला सांग मला अमोल गेलाय असं कधी वाटतच नाही ग, मला तुझ्यातच अमोल दिसतो। अमोल जसा अभ्यास करायचा ना तसा तू पण करतीस, तू तो करत होता ते सगळ्या गोष्टी करतीस। अगं तुला लोकांचा कळवळ आहे, लोकांच्या मदतीला धावून जातीस, धड पडतीस, अगं धाडशीस तू। बापू मी नाहीये धाडशी, अहो धाडशी ना अमोल दादा होता, म्हणून तर तो पुराच्या पाण्यात उतरला ना मदतीसाठी। मला भीती वाटते हो बापू। भीती सगळ्यांनाच वाटते, तुझ्या अमोल दादाला पण भीती वाटायची। मोठा होईपर्यंत माझ्या पोटावर हात ठेवून झोपायचा तो, भीती कुणाला वाटत नाही सगळ्यांना वाटते, आणि भीती वाटत असून सुद्धा जे करतात ना तेच धाडशी असतात, म्हणून तुला म्हणतो तू धाडशी आहेस। आपण कलेक्टर होणं ना त्या पुरातल्या पाण्यात पाहून जाण्यासारखं आहे। अगं म्हणूनच म्हणतोय स्वतःला इतकं तयार करायचं ना त्या पुराच्या पाण्याला चिरत पाहून पलीकडे जायचं, मग कुणाची मदत नाही मिळाली तरी चालेल, नाही बुडत आपण, आपण नाही बुडत, नाही बुडत आपण। बापू ते मम्मीला वाटत, मम्मीला काय वाटतंय, बापूंना काय वाटतंय, दिप्याला काय वाटतंय नाही महत्वाचं, तुला काय वाटतं ते महत्वाचं आहे, तुला काय वाटत हो की नाही ते महत्वाचं आहे। मांडरे राव वर तुम्ही इकडे, तुम्ही काय करता इकडे?
तुमचं काय काम इकडे? चलो बाहेर. आहो पण साहेब. सिंपल कपाडिया, तुमचा कायद्याचा अभ्यास आहे ना, समजून सांगा. बया आई, तू तर म्हणत होती या वाड्यातून आपल्याला डॉक्टरच बाहेर काढेल, आता तर हाय इन्स्पेक्टर काढायला लागलाय बाहेर. तुला आधी बाहेर काढायला पाहिजे होत. तुम्हाला कळत नाही का साहेब? काय सापडलं नाही साहेब? आतमध्ये काय सापडलं नाही? लगेच कसं सापडेल? शोधा, सापडल्याशिवाय इथून जायचं नाही. चला तुम्ही आहोत. बया आहे, ही लोक आपला वाडा ताब्यात नाही का घ्यायची? बरी घेतल ताब्यात. अगं नुसतं डोळं वर करून बघू दे वाड्याकडे, नाही एकेकाला मसनात गाडलं ना तर बघत राहा तू. आता चांगली घुसल्यात वाड्यात, अजून काय डोळं वर करून बघायचं? अगं ती शिरल्यात ये ना, तर तुमच्या गुणानं मी एवढं घसा फाटाचं बोमलून सांगत होते, पण माझं कुणी ऐकलं नाही, त्याचा परिणाम आहे हो. काय नामदेव पी जाधव, इथे वास्तव्यास असताना इथल्या लोकांकडून काही त्रास तसा असल्यास मला सांगावे. पोलीस स्टेशन मधल्या दोन कोठड्या रिकाम्यात, लगेच टाकतो आत. नाही साहेब, त्रास नाही. हा वाडा म्हणजे माझं दुसरं घर आणि सर्वाजी म्हणजे माझी आजी. कानातून रगात येऊस तर शिव्या घालते, पण मनाने खूप चांगले, म्हणजे सगळेच चांगलेत मनाने, साधी आहेत, भोळी आहेत, म्हणून तर त्या डॉक्टरनं फसवलं यांना. काय डिंपल कपाडिया, कुठे खोदकाम करण्यास गेलो होतात आपण? नाही. साडीवर धूळ आहे. मी फक्त तुला एकदाच विचारेन आणि तू जे काही सांगशील त्याच्यावरती विश्वास ठेवेन मी. गजाननाची शपथ घेऊन सांग मला, सिम्मी जे काय म्हणते त्यात तथ्य आहे? आजोबा, परीचं बर्थ सर्टिफिकेट. अच्छा, म्हणजे अविनाश बोलला ते खरं आहे तर हेच ते परीचं बर्थ सर्टिफिकेट ज्यावरून यशला कळलं. असो बाप, सिंधी काकू सांगतेय ते खरंय. अविनाश माझा पहिला नवरा आहे. परीचा बाबा. आणि हे सगळं तू आज सांगतेस. हा माणूस गेले कित्येक महिने आपल्या घरामध्ये वावरतोय आणि तू हे आज सांगतेस? आजोबा मी खरं सांगते, मला हे सगळं आधी सांगायचं होतं. मी खूप प्रयत्न पण केले पण मी नाही सांगू शकले, म्हणजे काही ना काही अडथळे आले. मी खरं सांगते, मी तू यश तुला माहितीये परी आजारी पडली, त्यानंतर मीच सांगितलं होतं यशला की आपण अविनाशला ड्रायव्हर म्हणून नको ठेवूया, पण यशने नाही ऐकलं आणि त्याला हाऊसकीपिंगचा इन्चार्ज बनवलं आणि तो घरीच आला. खरं सांगते, मी खूप प्रयत्न केले यशला सांगायचे, पण मला सुचलं नाही मी कसं सांगू आणि त्यात यशला ऑफिसचं टेन्शन होतं, म्हणून मी सांगू पण शकले नाही. आणि म्हणून मी आजोबा यश मी आहे ना एक डब्यात एक चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीत लिहिलंय की
अविनाश माझा नवरा, मी सगळं लिहिलंय यश त्यात. ही एक एक करत सगळंच कन्फ्युज करत चालली आहे. म्हणजे म्हाताऱ्याला परत हिचाच पुळका येणार. हे जर सगळं असं चालू राहिलं ना, तर माझ्या हातातून हे सगळंच निसटेल. काय बोलतेस तू नेहा, ही काय कारण देतेस तू? हा, आणि कोणाला देतेस? नवरा बायको आहात तुम्ही दोघे, एकाच घरात एका खोलीत राहता, एका ऑफिस मध्ये काम करताय तुम्ही, आणि तरी तुला यश ची बोलायला 5 मिनिटही मिळाली नाही. हाऊ इट इज पॉसिबल? हे शोधलास तू? अश्विनी, तुझी खरंच इच्छा आहे की मी या भंगार खाण्यात आपलं ऑफिस सेटअप करावं? अहो, केवढी मोठी जागा आहे आणि खालती बाजारपेठ सुद्धा आहे, आणि आपल्याला भाडंही द्यायचं नाही. याच्यापेक्षा चांगली जागा आपल्याला नाही मिळणार. चांगली? अगं, काय डोकं फिरलंय का तुझं? परत फिर, टिपते बघ, पडतंय. मी बघ जरा काय चांगलं याच्यात. अहो काही नाही, थोडीशी अस्वच्छ आहे, पण एक दिवस लागेल हे सगळं स्वच्छ करायला. थोडी डागडुजी रंगरंगोटी झाली ना की मस्त दिसेल. म्हणजे जवळपास सगळं आपल्यालाच करायचंय, आणि तो पटेल की आपल्याला पैसे देणार नाहीये. हो, जागा जर आपल्याला फुकट मिळणार असेल तर थोडे कष्ट घ्यायला काय हरकत आहे. कष्ट तू घ्या, कारण तुला या भंगार घालण्यात सगळं चांगलं चांगलं दिसते. मला यात काय थोर दिसत नाही बाबा. काय हे? नाही नाही, आपण इथेच ऑफिस करू. ऐका ना, इथे एक असं टेबल ठेवू, या साईडला तुमच्या 2 खुर्च्या आणि त्या साईडला तुमची मोठी खुर्ची. ती जी गोल गोल फिरणारी असते ना, ती ऑफिस इथेच सुरू करूया. आता तुला हट्ट करायचाच आहे ना? ठीक, मग या भंगार खाण्याला ऑफिस कसं बनवायचं ना, ती तुझी जबाबदारी. आणि हो, माझ्याकडे मदत मागायची नाही, मी करणार नाही, तर मला ऑलरेडी भरपूर काम आहे. नाही मागणार मी मदत, करेन मी सगळं. हो जायगा रे सर. जुना प्रियकर. अरे बापरे, काय सांगी राय ना तू. आणि तिच त्या जुन्या प्रियकरावर नाही तर तिसऱ्याच कोणावर तरी प्रेम होत. अगो बाई, मुलगी किती सालच दिसत होती. बघा माई मावशी, जस दिसत तस नसत. हेच सांगत होते मी तुम्हाला, शहरातल्या मुली वाईट आणि खेडेगावातल्या मुली चांगल्या असं काही नसतं. आता ही नीलची मैत्रीण राधा किती चांगली आहे सांगा बरं. हाय बाकी, एकदम बरोबर बोललात तुम्ही. मावशी, जे भयन ते भयन, पण तुम्हाला भेटीस ना आम्हाला बरं वाटलं बरं का. चला चल मावशी, येस बरं का मी. राहुदा राहुदा, असू दे, या आमच्या जळगावला कधी. हा, वाट पाहतो तुमची. चला. नमस्कार करते. तर असं आहे सगळं. चांगलंय की म्हणजे तुम्ही एका साईटवर डागडुजी करायला गेलात आणि तिथे एक नवीन काम ओके करून आलात. चांगलंय की. हो ना, पण आता हे सगळं कसं मॅनेज होणार आहे, कसं करू हे सगळं, याचं खूप टेन्शन आलंय. टेन्शन? आणि तुम्हाला? हो रे, काय सौरभ,
तुझ्या ऑफिसचं काम चालू आहे, मेहता अँड मेहताची दुसरी साईट चालू आहे, शिवाय आता हे नवीन काम. जरा कसरतच होणार आहे माझी, बघू. पण तुम्ही नेहमीच तीन चार कामं एकत्र करत होतात ना? हो सौरभ, करती आहे. तुझ्याशी एक बोलायचं. बोलू. बोला ना. कसं आहे ना, पारिजातलं सगळं जरा वेगळं होतं. म्हणजे तिथे काय आम्ही इनमिन माणसं तीन, त्यात तुझी रमा काकू माझी खूप मदत करायची, राधा ही छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या उचलायची, आणि शिवाय एक मदतनीस यायची जिचं सगळं सुपरविजन आई करायची. त्यामुळे मला घराबाहेर राहणं म्हणजे उशीर झाला तरी चालायचा, आणि खूप काम करणं सहज शक्य होत रे. आणि इकडे तुम्हाला तसं करता येत नाही. सॉरी. नाही 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 सौरभ, मी तक्रार करत नाही आहे. मी आनंदानेच पडले ना यात. पण इथे येणाऱ्या अडचणी आहेत त्या आहेत, आणि हे सगळं तुझ्याशी प्रामाणिकपणे बोलू शकते म्हणून सांगावंच वाटलं तुला. काय करूया काय करूया. अहो हे त्या दिवशी पण. अगं नाही बघ, लिफ्टचा दरवाजा इथे अडकलाय. ये थांबा, मी करते. भीती गेली वाटत. काय राघवराव काय म्हणताय? हल्ली बोलायलाही वेळ नसतो तुम्हाला. राघव काय शॉपिंग झाली वाटत? चार सलवार कमीज, तीन साड्या, दोन भारीतल्या. वा, मस्त कात्री लावली आहेस नवऱ्याच्या खिशाला. सॉरी, म्हणजे हेच आहे का? अगदी हेच आहे. पण तुम्हाला कसं कळलं? अग म्हणजे मी पण बाईच आहे ना. एखादी बायको नवऱ्याबरोबर शॉपिंगला गेली की ती काय आणते मला चांगलं माहितीये. मस्त मस्त कात्री लावली. नाही हो, तसं नाहीये. मग स्वतःच मला म्हणाले की. हो का? अच्छा, वा चांगलंय. नाही फारच प्रेम होतू चाललंय राघव भाऊजींच बायकोवरती. ते त्यांनी बघितलं ना माझ्याकडे चारच जोडे कपड्यांचे. हो का? तुझ्याकडे चारच जोडेत? ठीक आहे, परत तुझ्यावरती ही वेळ नाही येणार. राघव अगदी राणीसारखं ठेवेल. म्हणजे राघव भाऊजी. येते. राघव, अरे रमाबाईंनी गेल्यापासून गणपती आणणं बंद केलं, आमच्याकडे तरी या. काय वहिनी, कशी झाली शॉपिंग? छान. बरं वहिनी, यावर्षी गणपतीला तुम्ही दोघांनी जोडीने यायचंय दर्शनाला, आणि या राघव नाही आला ना तर याचा हात धरून तुम्ही आण. आई आणि वर्षाताईंनाही आमंत्रण दिले म्हणून सांग. सांगते. अजून काही मदत लागणार आहे? नाही, येऊ मी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.